भंडारा गोंदिया के सांसद सुनील मेहड़े इन्होंने पत्रकार परिषद लेते हुए बताया कि भंडारा जिला ये चावल उत्पादक का जिला है और यहाँ पर बड़े पैमाने पर चावल उत्पादन किया जाता है, लेकिन अब 2 सालों से चिन्नौर चावल लगाया जा रहा है जो विश्व में भंडारा चिन्नौर के नाम से जाना जाता है, जिससे हमारे जिले के लोगों की खुशी की बात है। अपना सर्वाना माहिती आहे, आपला भंडारा आणि गोंदिया जिल्हा जो धाना करता प्रसिद्ध आहे संपूर्ण देशभर, अशा ठिकाणी जेव्हा मी खासदार झालो तेव्हा लक्षात असं आलं की आपल्याकडे परंपरागत आपलं जे काही तांदूळ पीक आहे ते पीक सर्वसाधारणतः 94-95% शेतकरी घेतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काय वेगळं करावं या दृष्टीने विचार आला त्या सर्वप्रथम आपण ह्या धानाकरताच किंवा तांदळाकरता काहीतरी वेगळं केलं पाहिजे असा एक डोक्यात विषय घेऊन आपल्यातीलच काही चांगले शेतकरी ज्यांना सगळ्या गोष्टीचं माहिती आहे असे सगळे शेतकरी जे आता आपल्या समजलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या सह मदतीने मी भंडारा चिन्नौर जे आपलं परंपरागत वाहन आहे आपल्या भंडारा जिल्ह्याचंच वाहन आहे आणि अनेक आधीच्या पूर्व शेतकरी आपले जुने शेतकरी आधी हे वाहन अजूनही आपल्याकडे वाहन होतं हे चिन्नौर म्हणून या वाहनाला GI टॅगिंग मिळावं। GI टॅगिंगचं नामांकनाचा अर्थ असा होतो की आम्ही आपल्या संपूर्ण देशभर विशिष्ट प्रकारचा हा तांदूळ आमचा नामांकन जर मिळालं याचं ब्रँडिंग करायला आणि याचं मार्केटिंग करायला त्याची विशेष मदत होतं।